पीएससीसाठी प्रवेश घ्यायचा होता. सगळं बोलणं करणं झालं. मला हळूच म्हटल्या की युपीएससीचा कोर्स इंग्लिश मिडियम मधनंच चालणार ना. म्हणाले युपीएससीचा इंग्लिश मिडियम मधनंच चालणार, एमपीएससीचा मराठीतून चालतो. युपीएससी मराठी माध्यमातून लिहिता येते, तरी सुद्धा हा आमचा धोरणात्मक निर्णय की युपीएससीचा कोर्स इंग्लिश मध्येच, आणि एमपीएससी सुद्धा इंग्लिश मध्ये देता येते, पण आपला निर्णय एमपीएससीचा कोर्स चालू होतो मराठीत. तर त्यांच्या कन्येला इंग्लिश युपीएससीला घ्यायची होती ऍडमिशन प्रवेश, पण म्हणाल्या की युपीएससीचा इंग्लिश मधनंच चालतो ना. तर मी म्हणालो हो युपीएससीचा इंग्लिश मधनंच चालतो, पण का तुमच्या कन्येला प्रॉब्लेम येतो काही? त्या म्हणाल्या की हो जरा तिचं सगळं शिक्षण लहानपणापासून इंग्लिश मिडियम मध्ये झालंय ना, तर ती कम्फर्टेबल नाही इंग्लिश मध्ये. मुलीचं नाव शीतल भोसले. या महाराष्ट्रामध्ये ज्या दिवशी भोसलेंचं मराठी चांगलं नसेल त्या दिवशी आपण सगळ्यांनी लकडी पुलावरनं उजीव द्यायला पाहिजे. पण एक सांस्कृतिक शैक्षणिक आव्हान मराठी समोर सुद्धा आहे. इंग्लिश सांगावंच लागत नाही, कारण एक आहे ती वस्तुस्थिती आहे त्यांनी, म्हणजे मराठी वाचन सुद्धा मराठी त्यांचं उत्तम आहे, पण समजा इंडियन फॉरेन सर्व्हिस मध्ये ते भारताचं प्रतिनिधित्व करतात. कोणी सध्या चायना देश सांभाळतो, कोणी आसियान मध्ये भारताचा प्रतिनिधी आहे. तिकडे पॅरिसला डिसेंबर 2015 जी पर्यावरणाच्या प्रश्नावरनं जी वाटाघाटी झाल्या तिच्यात भारताचं प्रतिनिधित्व ज्या दोन अधिकाऱ्यांनी केलं, दोघेही मराठी आहेत, चाणक्याचे विद्यार्थी आहेत, एकमेकाचे पती पत्नी आहेत. मी न विसरता सांगतो सगळ्या मुलांना, तुम्ही अभ्यास नीट करा, सगळं आयुष्य मार्गी लागेल. त्या दोघांनी भारताचं ते इंडियन फॉरेन सर्व्हिस मध्ये दोघेही आणि भारताचं प्रतिनिधित्व करताना, तेव्हा बायलिंगुअल घडणे ही दिशा, आणि आता काळ बदललेला आहे आणि अखिल भारतीय पातळीच्या परीक्षांमध्ये आपण उत्तम यश मिळवू शकतो हा आत्मविश्वास नव्या पिढीकडे आलाय. व ते मिळवायचं म्हणजे मराठी कच्चं झालं पाहिजे असं अजिबात नाही, किंवा मराठी पक्क आणि चांगलं असणे, मराठीचं वाचन पण आपलं चतुरस्त्र असणे म्हणजे इंग्लिश मध्ये कच्चं असणे असा पण त्याचा अजिबात नाही. ही दिशा बायलिंगुअल. प्रशासनात मी कामाला सुरुवात केल्यावर एक माझी एक जी वैचारिक बैठक किंवा मेथोडॉलॉजी कामाची पीएचडी रिसर्चची म्हणून मी माझ्या हाताखाली जी दप्तर म्हणजे गव्हर्नमेंटचे रेकॉर्ड्स त्याचाही जरा मुद्दाम केला होता अभ्यास. मला असं दिसून आलं की पूर्वीच्या काळातल्या अव्वल कारकुनांचं सुद्धा इंग्लिश आत्ताच्या अनेक ऑफिसर्स पेक्षा चांगलं असत. त्यांनी दिलेले डिसिजन, अव्वल कारकून हे महसूल खात्यातलं सगळ्यात तळाचं पद आहे, ऑफिस ऑर्गनायझेशन मधलं सगळ्यात तळाचं आहे, अन्यथा तलाठी हा फील्ड मधला आणि प्रत्यक्ष कामातला, पण अव्वल कारकून. आणि महसूल विषयक जो कायदा आहे त्याच्यामध्ये अव्वल कारकून एक आहे असा त्याचा उल्लेख होतो. त्याच्याकडे काही अधिकार सोपवलेले आहेत. जमीन विषयक अनेक केसेस पहिले त्याच्याकडे येतात, तर नंतर अपिलामध्ये मला त्याचे निर्णय करायचे असतात प्रांताधिकारी असिस्टंट कलेक्टर SDO SDM या पदांच्या नुसार. म्हणजे मूळच्या निर्णयाचा मी त्याच्यासाठी अभ्यास करावा लागतो, त्याच्यासाठी जुन्या रेकॉर्ड मध्ये जावं लागतं. मला असं खरंच दिसलं की 1960 पूर्वीचे आणि ब्रिटिश काळातले सुद्धा प्रांताधिकारी किंवा तहसीलदारच्या ऑफिसमधले AK अव्वल कारकून यांनी दिलेली जजमेंट ही इंग्लिश मध्ये आहेत. त्यावेळी त्या ती हाताने लिहावी लागायची, अजून टाईपरायटरचाही जमाना नव्हता. मला असं दिसतं की त्यांचं हस्ताक्षर पण उत्तम, आणि नुसतं हस्ताक्षर नाही उत्तम, इंग्लिश पण उत्तम. एक प्रकारे खरंच दुर्दैव आहे, भाषा शिक्षणाची दैना असल्याचा तो पुरावा आहे की जुन्या जमान्यातल्या अव्वल कारकुनांचं इंग्लिश आत्ताच्या अनेक ऑफिसर्सपेक्षा चांगलं असतं, अनेक ऑफिसर्सपेक्षा सुद्धा चांगलं असतं. मी काही दिवसांपूर्वी काही इंग्लिश जोक शेअर केले होते फेसबुकवर. इथे पुण्यातला एक क्लास 3rd floor चालायचा, आधीची बॅच सुटली, मुलं गेली, पुढच्या बॅचची मुलं खालीच होती गडबड गोंधळ करत. पुढच्या बॅचची वेळ झाली तरी ती येईना म्हणून ते शिक्षक वर गच्चीमध्ये उभे राहिले, आणि खाली जी मुलं गप्पा मारत होती त्यांना म्हणाले, वाय आर यू अंडरस्टँडिंग, ओव्हरकम ओव्हरकम. कोर्टामध्ये पुढच्या साक्षीदाराची साक्षीची वेळ झालेली आहे तर अनाऊन्स केलं जातं, हु इज मिस्टर सो अँड सो, तर तो मिस्टर सो अँड सो उभा राहतो म्हणतो आय इज आय इज.
हात मारणारा दचको म्हणतो ओ आय एम सॉरी आर यू, तो म्हणतो यस यस आय आय आर. ही स्थिती. माझ्या मुलाला शाळेचं नाव त्यामुळे सांगत नाही, पण शाळेमध्ये इंग्लिश शिकवणारी आंटी टीचर मावशी काय असेल ती, ती सांगते आज आपला धडा आपल्याला शेरलॉक होमलेस शिकायचा. आणि अमेरिकन सिव्हिल वॉर ऑफ इंडिपेंडन्स असतं, त्याला जे हसत नाही त्यांचा इतिहास मला दुरुस्त करावा लागणार आहे. सिव्हिल वॉर ही वेगळी गोष्ट आहे, 1860 ते 1865, आणि अमेरिकन वॉर ऑफ इंडिपेंडन्स वेगळी गोष्ट आहे, ते 1776 ते 1782. तर हे विषय शिकवायला सुरुवात करताना अमेरिकन सिव्हिल वॉर ऑफ इंडिपेंडन्स मला जरा दुर्दैवाने जाणवतं की बोलत्याचं पाय खोला, म्हणजे भाषा शिक्षणाची स्थिती काळजीची आहे. आणि मग जी स्थिती आडात नाही तर कोहऱ्यात कुठून येणार आहे, त्यामुळे शिक्षकांची गुणवत्ता आणि मग त्या शिक्षकांच्या कडनं ती विद्यार्थी म्हणजे आत्ताच्या पिढीपर्यंत जाणार, त्यामध्ये पण अचूकतेचा आग्रह, आणि मग ती भाषा खराब खराब होत. मध्ये आत्ता आपल्याला दुर्दैवाने अनेकदा वृत्तपत्रात किंवा वृत्तवाहिनीवर जी आपल्याला भाषा ऐकायला मिळते, जो एल्फिन्स्टन रोड आहे त्याच्यावरचा जो पूल आहे, तो जो पूल आहे त्या पुलावरनं जे लोक जात होते ते जात असताना तो पूल पडला. अरे एल्फिन्स्टन रोड वरचा पूल पडून लोक गेले हे माझं मराठी, पण हे जे जे जो जी जे म्हणजे मी म्हणलं हे पोवाडा गात असतात, जी जी र जी जी र जी किंवा बाळा जो जो रेट चालू असत. अरे ही हिंदी शैली आहे, हिंदी शैली आहे की जो एल्फिन्स्टन रोड है वहां पर जो ब्रिज है वो ब्रिज आज गिर गया तो जो लोग वहां से जा रहे थे, हे हिंदी आहे हो, ते हिंदीचा प्रकृती धर्म आहे, पण प्रत्येक भाषेचा एक स्वतःचा प्रकृती धर्म आहे. तर ती शालीन तऱ्हेने ती भाषा कशी मांडायची हे भाषा शिक्षणापासून ठेवतं, मला खरंच काळजी आहे. आणि व्याकरण असो किंवा आधुनिक भाषाशास्त्राचे चार मानले जातात घटक, आता मी त्याच्यामध्ये जात नाही, त्या सगळ्या तपशीलामध्ये आधुनिक भाषाशास्त्र त्याचे चार घटक. उदाहरण एकच सांगतो, समजा एकेकाळी काव्य मात्रावृत्त छंदांमध्ये अडकून पडलं होतं, की ते लघु गुरु मात्रा आणि मग गण आणि त्याचे वेगवेगळे छंद आणि काव्याची रचना ती त्या छंदात बसण्याकरता मग शब्दांचं घटपट करत चालणार काहीतरी आलटून पालटून करायचं, त्याच्यात मूळच्या काव्याचा आशय हरवत होता. अशा एका काळामध्ये मुक्त छंद हे त्या व्याकरणाने काव्यावर आणलेल्या बंधांविरुद्धचं बंड म्हणून निर्माण झाला मुक्त छंद, की तुम्ही काव्याला असे कर्कचून बांधू नका. काव्य याची साहित्यिक व्याख्या मध्यरात्रीपर्यंत केली तरी ती पूर्ण होणार नाही, कारण काव्याची व्याख्या कोणालाही जमलेली नाही. जमली ती आजपर्यंतची ती बेस्ट एकच, दॅट पोएट्री इज स्पॉन्टेनियस ओव्हरफ्लो ऑफ पॉवरफुल इमोशन्स रिकलेक्टेड इन ट्रँक्विलिटी. की काव्य काय आहे, भावनांचा अत्यंत उत्कट असं उतू जाणारा भावनांचा आविष्कार आहे रिकलेक्टेड इन ट्रँक्विलिटी, की नंतरच्या निरामय शांततेमध्ये तो भावनांचा उद्रेक आठवला तर जो आकार येतो तो म्हणजे काव्य. नुसताच भावनांचा उद्रेक काव्याचा कच्चा माल आहे, रॉ मटेरियल आहे, त्याला काव्य नाहीत म्हणत. त्यावर जेव्हा नियंत्रण येतं आणि तुम्ही त्याला मग आकार देता ते काव्य बनत. तर तुम्ही ह्या स्पॉन्टेनियस ओव्हरफ्लो ऑफ पॉवरफुल इमोशन्स आणि नंतर रिकलेक्टेड इन ट्रँक्विलिटी हिच्यावर तुम्ही मात्रावृत्त छंदांचं बंधन आणू नका, त्या बंडामधून निर्माण झालं मुक्त छंद. पण मग मुक्त छंद म्हणजे कोणीही कसाही उठ आणि काही ओळी लिहि आणि कुठेही तोड असा आहे का? त्या मुक्त छंदाला लय असते हो, की मुक्त छंदांच्या मध्ये जरी असलं तरी त्या काव्याला त्यातल्या शब्दांना त्यामध्ये व्यक्त होणाऱ्या अर्थांना विलक्षण लय असते. एक आरती प्रभूंच्या एका महान कवितेतल्या शेवटच्या दोन ओळी, शेवटच्या मला मी भाष्य सुद्धा करायची गरज वाटत नाही असं मी गृहित करतो अपेक्षित करतो. तू असाच दुःखद सुखद फाटत चाल, तू असाच दुःखद सुखद फाटत चाल, भुके चारे सुळावरती ओले काळीज वाळीत घाल. आता हे कुठं मात्रावृत्त छंदांमध्ये बांधलेली ओळे काही, पण तू असाच दुःखद सुखद फाटत चाल, भुके चारे सुळावरती ओले काळीज वाळीत घाल, या शब्दांना लय एक स्वतःचे. ज्याच्यापर्यंत ते पोचतील शब्दाच्या काळजामध्ये घुसलेल्या सपकन घुसलेल्या बाणासारखे ते शब्द
की माणूस दुःख सोसत आपलं आयुष्य जगत राहतो, तरी तू जगत राह हे सांगण्याची त्यांची, म्हणजे मुक्त छंदाला सुद्धा एक स्वतःची लय आहे, आतली लय आहे, त्या शब्दांना लय, प्रत्येक भाषेला आहे त्याची लय आहे. पण असं कुठल्या तरी नुसत्या चोळी तोडल्या आणि काही कवी कमी आणि कवडेच फार असं केशवसुत म्हणून गेले होते की कवी कमी आणि कवडेच फार, म्हणजे काही वळी कशाने काही रला र आणि टलाट जोडलं की म्हणजे काव्य होतं काय. आता मला वाटतं की आपण बहुधा दुसऱ्या टोकाला पोहोचलो आहोत. मला खरंच शंका आहे की मात्रावृत्त छंदांचा किती जणांचा अभ्यास असेल आणि त्याच्यामध्ये उत्तम काव्य सुद्धा करता येणे आणि त्याचे म्हणजे आपण समृद्ध होत त्या बाबतीत. आपण खरोखर मराठी ती जी संस्कृताकडून येते आणि प्राकृताकडून येते दोन्ही बाबतीत विलक्षण समृद्धी आहे साहित्यामध्ये, साहित्य विचारामध्ये. मला खरंच शंका आहे की एक म्हणजे त्या मात्रावृत्त छंदांचा अभ्यास किती जणांचा असेल, अगदी शिक्षक प्राध्यापकांमध्ये किती जणांना ते मात्रावृत्त छंद कळत असतील. एकेवेळी आपल्यामध्ये मंगेश पाडळकर होते तोपर्यंत त्यांचा माझा जिव्हाळ्याचा छानच संबंध होता. सहज बोलण्यामध्ये सुद्धा त्यांच्या सहज बोलता बोलता एक अत्यंत सार्थ अभिमान आला होता. एक कोणीतरी रसिक येऊन त्यांच्याशी चर्चा करत होता कुठल्या तरी का शब्द त्यांच्या काव्यातला. पहिल्या हिरव्या तृणपात्याचा आज असे सत्कार, जिप्सी मधली ही कविता, पहिल्या हिरव्या तृणपात्याचा आज असे सत्कार, किंवा पाडगावकरांच्या कुठल्याही कविता तुम्ही पाहा, तो पाडगावकरांना म्हणत होता की ही एक वेलांटी चुकली आहे का, किंवा काव्यामध्ये ही अभिप्रेत आहे का, की ही पहिली नाही आहे दुसरी पाहिजे असं आहे का. पाडगावकर जे सरकले आणि ते म्हणाले की अहो माझ्याकडनं कुठल्याही दुसऱ्या चुका होऊ शकतील, इकडं मात्रावृत्त छंदामध्ये ह्या पाडगावकरची चूक होणार नाही. म्हणजे जो त्यांचा सार्थ आणि होताच ना काय काय, तुम्ही पाडगावकरांचं सर्व काव्य वाचा कुठल्याही त्यांच्या, त्या एकदा त्या मात्रावृत्त छंदात बांधलेली जर कविता असेल अजिबात प्रकार आहे. तो मला शंका की हा अभ्यास किती जणांचा खरंच असेल. मी मराठीच्या क्षेत्रातल्या काही जाणकारांना विचारले की याचा अभ्यास सध्या चालतो का, कुठल्या सिलेबसमध्ये आहे, आणि समजा मास्टर्स पातळीला मराठी शिकायचं असेल तर किती जण तिकडे वळतायत, वळतायत ते खोलामध्ये जाऊन त्याचा अभ्यास करतायत का. माझ्या मनात असलेल्या गोष्टींची काळजी, तशीच मोठी काळजी भाषेवर सतत नवीन संशोधन चालू राहावं. भाषा थांबणारी गोष्ट नाहीये, ती सतत प्रवाही आहे. भाषा नवे नवे शब्द, नव्या नव्या संकल्पना काळाबरोबर घेते आणि त्यामुळे त्या भाषेवर नव्या नव्या संकेतांनुसार संशोधन पण व्हावी लागतात. आपण तिथे कमी पडतो ते एक सत्य आहे. तिकडे फलटणला मी असताना मॅक्सिम बर्नसन तिथे मराठी भाषेवर उत्तम काम करायचे, त्यामुळे माझी त्यांची छान दोस्ती तयार झालीच होती. मराठी भाषेवर काम मॅक्सिम बर्नसन करतात. हे जेजुरी हे काव्य लिहिलेले महान ते शरीराने आज आपल्यात नाही, अरुण कोल्हटकर त्यांचे दुसरे तितकेच महान मित्र सार्वकालिक श्रेष्ठ कवी दिलीप पुरुषोत्तम चित्रे आणि पार जर्मनीतले शास्त्रज्ञ येऊन मराठी भाषेचा अभ्यास करत होते आणि मराठी लोककला, मराठी लोककथा, पार त्या हाल सातवाहन आणि गाथा सप्तशती आणि लीळाचरित्र इत्यादी पासून ते आधुनिक काळापर्यंतचे यांचा ते अभ्यास करत होते. मला खरंच शंका की एकूणच जीवनातल्या अभ्यास वृत्ती आणि त्यातही विशेषतः भाषा, त्या भाषाशास्त्र, त्याचे जे अँगल्स आहेत फोनेटिक्स, फेनॉमेनॉलॉजी, मॉर्फॉलॉजी आणि अंतिमतः सेमॅन्टिक्स, व्याकरणासकट सेमॅन्टिक्स, आजपर्यंत जगातल्या आत्ताचा सध्याचा सर्वश्रेष्ठ जिवंत भाषाशास्त्रज्ञ, द ग्रेटेस्ट लिव्हिंग लिंग्विस्ट मानला जातो नॉम चॉम्स्की. चॉम्स्की हार्वर्ड विद्यापीठात लिंग्विस्टिक्स विभागाचा प्रोफेसर एमेरिटस, म्हणजे शाश्वत, त्याला निवृत्ती नाही, त्याला विद्यापीठाने शाश्वत भाषाशास्त्र विषयाचा प्राध्यापक आणि त्यांच्यावर कुठलंही कामाचं बंधन नाही, आठवड्याला दोन सेशन्स घेण्याची ती घेतली पाहिजेत असं बंधन नाही, असं एक शाश्वत त्यांना दर्जा देऊन ठेवलेला आहे. चॉम्स्की पण सांगतो की भाषाशास्त्राच्या दृष्टीने सर्वश्रेष्ठ भाषा आहे संस्कृत आणि सर्वात शास्त्रशुद्ध लिपी आहे देवनागरी. पण त्यावर आपण संशोधन किती करतो, तो आमचा वारसा खरंच आपल्याला कितपत म्हणजे मला काळजी पण आहे. उलट मला सध्याचं सार्वजनिक जीवन पाहताना अनेक तऱ्हांच्या शंका आहेत की त्या त्यावेळचे राजकीय स्वार्थ आहेत, पण ते साधण्यासाठी जातींची फाटाफूट एवढ्या टोकाला निर्माण करून ठेवण्यात आलेली आहे की भाषा आणि त्या भाषेच्या रचनेची सुद्धा जातींची वाटणी करून एकमेकांविरुद्धचा द्वेष
निर्माण करण्याचे पण उद्योग चालू, त्या नादामध्ये संशोधन कुठे आहे, ती भाषा समृद्ध होण्याचं कुठे आहे, सगळ्या प्रकारचे होते ना भाषा. म्हणजे उदाहरणार्थ नुसती मराठी घेतली तरी असं काय कुठे अमुक म्हणजे प्रमाण मराठी असं काही आहे का, की पुण्याची मराठी आणि त्यात शनिवार नारायण सदाशिवाची मराठी म्हणजेच काय ती प्रमाण, आणि पलीकडे त्या शिवाजी रोडच्या पलीकडचे म्हणजे पूर्व पुणे म्हणजे शिवाजी महाराजांचं पुणे, ते शिवाजी महाराजांचं पुणे, हे पेशव्यांचं पुणे, पुन्हा शिकवणारे त्याच्यामध्ये त्यांचं बोट जातींच्या कडे असतं. सातारची मराठी शिवाजी वेगळी, कोल्हापूरची मराठी वेगळी, मुंबईची वेगळी, नागपूरची वेगळी म्हणजे विदर्भातली मराठवाड्यातली शैली वेगळी. शिवाय अहिर आणि सकट अनेक तरांच्या बोली भाषा आहेत. भाषेचं एकाच वेळी स्वरूपही विविधतापूर्णही आहे. ते सर्व सन्मानजनक आहे. त्या सगळ्याचा मिळून कुठेतरी असा एक लघुत्तम साधारण विभाजक असतो का, की ही म्हणजे ही मानायची, त्याचा काही जातीपातींशी संबंध नाही, पण ही प्रमाण मराठी. आणि तुम्हाला नीट मराठीमध्ये लिहायचं असेल तर कानामात्रा वेलांटे कशा पाहिजेत, व्याकरण कोणते पाहिजेत, लिंगाचा विचार कसा होतो, हे सगळं विभक्ती प्रत्यय समास इत्यादी सर्वाच्याचा आपल्याला शिकवण्यात येतं. त्याची पण जातीय विषय, त्या जातीय विषयापायी मराठीचा संस्कृतशी संबंध तोडण्याचा प्रयत्न करणारे अनेक शक्य, आणि एक अत्यंत अस्थानी आणि अशास्त्रीय वाद निर्माण करून ठेवलाय, तो म्हणजे मराठी संस्कृत उद्भव भाषा आहे का प्राकृत उद्भव भाषा आहे. त्या शब्दाच्या मुळाशी सुद्धा एक पुन्हा अशास्त्रीय असलेलाच वाद, तो ज्यांना आपला देश आपली संस्कृती फोडायची त्यांनी निर्माण केला, तो म्हणजे संस्कृत आणि प्राकृत ह्याच्यात जणू काहीतरी भांडण आहे. आणि संस्कृत म्हणजे फक्त अभिजनांची आणि त्यातही फक्त ब्राह्मणांची, आणि पाली अर्धमागधी म्हणजे बहुजन समाजाच्या, आणि म्हणून बुद्ध आणि महावीरांनी त्या भाषांचा अवलंब केला, म्हणून जाती व्यवस्थेविरुद्धचा ज्यांनी विद्रोह केला, मग भारतीय अन्य भाषा त्या पाली अर्धमागधी आणि बाकीच्या ज्या चौरसेनी व्रज इत्यादी मधनं निघाल्या, महाराष्ट्री अशी सुद्धा आहे, संस्कृतचा वारसा तोडण्याचे प्रयत्न चालू. सर्व अशास्त्रीय, म्हणून माझं म्हणणे टिकणार नाहीये. मुळात प्राचीन काळात संस्कृत विरुद्ध प्राकृत असं काही भांडण नाही. आणि कोणी भाषाशास्त्रज्ञ जर शोधायला गेले की मूळची संस्कृत तिचा अपभ्रंश होऊन वेगवेगळ्या प्राकृत भाषा निर्माण झाल्या का, मूळच्या समाजात प्रचलित असलेल्या प्राकृत भाषा त्यावेळच्या भाषाशास्त्रज्ञांनी हातात घेऊन नीट अभ्यास करून तिचं एक तेजस्वी शुद्ध उत्तम रूप मांडलं, म्हणून तिला नावे संस्कृत, संस्कृतचाच अर्थ संस्करण केलेली विविध पाणिनी, पतंजली आणि अशा अनेक, आणि प्राकृताचे सुद्धा अनेक व्याकरणकार आहेतच, ते एकावून एक ग्रेट होऊन गेलेले. मग असे माझं जाता जाता निसटलेलं वाक्य आहे, त्या चॉम्स्कीनी वर्णन केलं. चॉम्स्की म्हणतो की जगातला सर्वश्रेष्ठ व्याकरणकार कोण, सर्वश्रेष्ठ व्याकरणकार आणि व्याकरणावरचा सर्वश्रेष्ठ ग्रंथ, त्यांनी डोळे मिटून तो सांगतो की पाणिनी आणि त्याचा अष्टाध्यायी हा जगातला सर्वश्रेष्ठ व्याकरणाचा ग्रंथ आहे. शब्द कसे निर्माण होतात, ते शब्दाला शब्द जोडून वाक्य कसे होतात, त्यांच्यामध्ये अर्थ कसा प्राप्त होतो, या सगळ्या सकट आपले मती वेदांच्या मधली मांडणी. सहा वेदांग असं ज्याचं म्हणजे कल्प, शिक्षा, निरुक्त इत्यादी जे सहा मांडलेले आहेत, की त्याचा भाषाशास्त्राच्या दृष्टीने उच्चाराचा आग्रह आहे, कारण भाषा ही ध्वनी आहे, फोनेटिक्स उच्चाराचा आहे, आणि एखाद्या योग्य उच्चारांच्या मुळे नुसत्या एक प्रकारचा विशिष्ट परिणाम ऐकणाऱ्या श्रोत्यांच्यावर येते. आता वेदातल्या मंत्रांचा उच्चार किंवा पसायदान, जेव्हा लताबाई म्हणतात, लताबाईंनी म्हणलेलं पसायदान आणि तुम्ही मी आपण कोणी म्हणायला गेलो, ते नुसता प्रश्न गायकीचा नाहीये, तो जो ध्वनीचा त्याच्या मागचा विचार आहे. चॉम्स्की सांगतो तो सर्व उत्तम विचार एकूण भारतीय परंपरेमध्ये, आणि त्यातला एक उत्तम उदाहरण पाणिनी असं तोही सांगतो. आपल्याला कुठे विसर पडल्यासारखं, शिवाय जातीपातींची वाटली, त्यामुळे एका गटाला दुसऱ्या गटाबद्दल द्वेष, पण त्यानिमित्ताने माझी पुढची निवडणूक मला जिंकता आली तर बरं, यातून निर्माण झालेले खोटे अस आणि बिलकुल चुकीचे अशास्त्रीय वाद आहेत. प्राचीन काळचा सुद्धा इतिहास नीट पाहिला तर दिसेल की अशा प्रकारे कुठलंही प्राकृत विरुद्ध संस्कृत असं भांडण नाही, प्राचीन काळात सुद्धा नाही. पुढे मराठी जी महाराष्ट्री नावाची, आणि अन्य प्राकृत भाषांमध्ये सुद्धा ती महाराष्ट्रीच सर्वात महत्वाची मानली जायची. अन्य प्राकृताचं व्याकरण लिहिताना त्या त्या व्याकरणकारांनी लिहिलंय की व्याकरणाची काही सूत्र सांगितली आणि बाकीची सगळी सूत्र महाराष्ट्री प्रमाणित असंच सांगू नये, म्हणजे ती जी प्राकृतातली महाराष्ट्री असं काही वेगळं भांडण नाहीच आहे. ज्ञानेश्वरांनी, ज्ञानेश्वराचं संस्कृत उत्तम असून सुद्धा रचना मराठीतूनच केली,
एकनाथांनी प्रश्न उपस्थित केला होता की संस्कृत ईश्वरापासून निर्माण झाली तर मराठी काय चोरापासून निर्माण झाली काय, पण आपल्यामध्ये हा एक आस्था आणि भांडणाचा विषय निर्माण केलाय तो अत्यंत चुकीचाच आहे. आधुनिक काळात सुद्धा मराठी भाषा समृद्ध असायला आणि भविष्य काळामध्ये ती आणखी आणखी समृद्ध होत जायला तो मूळ संस्कृत आणि प्राकृताचा आधार आहे, त्यात भांडण नाही. आणि मराठीची नाळ संस्कृताशी जोडलेले म्हणणे त्याचा काही जातीय अर्थ नाहीये. ते सांगणारे आपलं पाप करतात, आपल्या लहान करून ठेवतायत, आपल्याला एकमेकांच्या मध्ये फोडतायत. नवे शब्द निर्माण करण्याची अनंत क्षमता संस्कृत भाषेकडे आहे. आणि बदलत्या प्रचंड काळामध्ये बायोटेक्नॉलॉजी, नॅनो टेक्नॉलॉजी, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, आता इथून पुढच्या काळामध्ये फोटॉनिक्स नावाचं नवं विज्ञान निर्माण होत आहे. ते आपल्याकडे निर्माण होत आहेत, त्या संकल्पना नाही ना निर्माण होत आहेत. शब्द असे अवकाशामध्ये तयार नाहीत, संकल्पना तयार होतात, त्या संकल्पनांना शब्द तयार होतात. आपल्याकडे ते सध्या तरी होत नाहीये, पण आपल्याला ते घेतल्या पाहिजेत. त्यांचं मग मराठीकरण किंवा भारतीयकरण करायचं तर ते संकल्पना लक्षात घेऊनचा तिला अत्यंत अचूक शब्द कोणता आणि कसा काढायचा, तर तो मराठी भाषेचाही मूलाधार संस्कृत आणि प्राकृतापर्यंत जाऊन भिडेल. जो आपल्याला त्या वारशापासून तोडतोय तो आपल्याला दुबळं करतोय. त्या वारशापासून जर तुटलो तर आपल्याला मग नव्या संकल्पना, नवे विचार ते त्या मूळ ज्या भाषेत तसेच्या तसेच घ्यावे लागतील, कारण आपल्याला दारिद्र्य कबूल करावं लागणार ते आपल्याकडे त्याला आपल्या भाषेमध्ये नाहीच आहे. त्यांनी भाषेचं प्रवाही स्वरूप खराब होणार, भाषेची मूळ शुद्धता त्याची खराब होणार. संस्कृत आणि प्राकृत दोन्ही आपला वारसा आहे. तो म्हणल्याने मराठी काय अभिजात नाही असा अजिबात अर्थ होत नाही. सरकारी पातळीचे तो विषय तिकडे केंद्र सरकारकडे अजून प्रलंबितला मराठीमध्ये पेंडिंग म्हणतात. तो मराठी अभिजात भाषा आहे का? मराठी अभिजात भाषा आहेच. अभिजातची व्याख्या काय? की त्या भाषेला एक स्वतःचा दीर्घकाळचा सलग इतिहास पाहिजे, आणि दुसरं म्हणजे नवज्ञान त्या भाषेमधून निर्माण झालेलं पाहिजे. तेव्हा अभिजात भाषेची जर ही व्याख्या असेल तर ती आत्ता सुद्धा लागू आहे की वर्तमान काळामध्ये सुद्धा मराठी ही एक तेजस्वी भाषा राहील का हे केव्हा ठरेल? तर जर नव लेखन, नवी प्रतिभा त्या भाषेतनं व्यक्त झाली, नव संशोधन झालं, नवे मुळातले ग्रंथ त्यामधनं लिहिले गेले तर होणार. आपण जर नुसते भाषांतरावर राहिलो किंवा 19व्या शतकात विष्णूशास्त्री चिपळूणकरांनी इंग्रजी वाघिणीचं दूध घेऊन मराठी समृद्ध होईल म्हणाले, ते बरोबर होतं. इंग्रजी वाघिणीचं दूध घेऊन मराठी समृद्ध होईल, पण अशी समृद्ध झालेली मराठी आपल्या स्वतंत्र प्रज्ञेमधून काही निर्माण करेल का? तर वर्तमान काळाचं आव्हान नवे विचार, नव विज्ञान, नव संशोधन, नव लेखन मराठी भाषेमधून व्यक्त झालं पाहिजे. भाषांतरित साहित्य पण पाहिजे. जगातलं उत्तम उत्तम जगातल्या सर्व भाषांच्या मधलंही मराठीत आलं पाहिजे, पण जगातल्या सर्व भाषांमध्ये जावं असं मुळातलं साहित्य, मुळातलं विज्ञान मराठीतून सुद्धा निर्माण झालं पाहिजे. मग याला मी आपल्या समोरचं मुख्य आव्हानच मानतो, प्रशासन असो किंवा जीवनाचं कोणतंही क्षेत्र असो. आचार्य जावडेकरांनी जसा स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास मांडला, त्या ग्रंथाचं नाव आहे आधुनिक भारत. किंवा लोकमान्य टिळकांनी मंडालेच्या तुरुंगात बसून गीता रहस्य लिहिलं, तर लोकमान्यांचं काही इंग्लिश चांगलं नव्हतं का? तर ते इंग्लिशचे पण बाप होते हो, ते गणिताचे बाप होते, इंग्लिशचे बाप होते, आपल्या सगळ्यांचे बाप होते. त्यांचा मेंदू शास्त्रज्ञांना हवा होता संशोधनाला. लोकमान्य गेले तेव्हा जगातले मेंदूवर संशोधन करणारे म्हणले की हे अजब माणूस आहे, आम्हाला जरा देता का त्यांचा मेंदू आम्हाला संशोधन करायचं आहे. लोकमान्यांनी ओरायल उर्फ आर्टिक होम इन द वेदाज हा ग्रंथ म्हणून इंग्लिशमध्येच लिहिला आहे. त्यांचं इंग्लिश उत्तमच होतं, बॅरिस्टर होते हे विसरू नको यार आपण. पण मंडारेच्या तुरुंगात बसून त्यांनी हा केलेला जाणीवपूर्वक निर्णय की गीतेवरचं भाष्य आणि त्या गीतेचा कर्मप्रवण अर्थ सांगायचा आहे तो मला मराठीतूनच सांगायचा आहे. म्हणून गीता रहस्य मांडून त्यांनी मराठीमधनं ते सांगितलं. तेच ज्ञानेश्वराचं काम, तेच तुकोबारायांचं काम. स्वातंत्र्य लढ्यात असलेले गांधीजींचे सहकारी आचार्य जावडेकर यांनी स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास मराठीतून मांडला, त्या ग्रंथाचं नाव आहे आधुनिक भारत, आणि तो आजपर्यंतचा स्वातंत्र्य लढ्याचा सर्वोत्तम ग्रंथ आहे. सर्वोत्तम म्हणजे हिंदी इंग्लिश वगैरे सगळ्या सकट मला स्वातंत्र्य लढा समजावून घ्यायचा आहे, तर तुला जर मराठी येत असेल तर आचार्य जावडेकरांचा आधुनिक भारत वाच. या उंचीचे ग्रंथ तयार होणे, असा अभ्यास होणे,
असं स्वतंत्र संशोधन सुद्धा होणे हे आपल्या सर्वांच्या प्रतिभेसमोरचं आव्हान आहे. याचं कारण एखादी भाषा जी मोठी ठरते ही नुसतीच ती भाषा बोलणारी लोक किती आहेत यावर न ठरते. आत्ता सगळं जग पाहिलं तर आपण 14व्या नंबरवर होत आपण. मराठी भाषा बोलणारे क्रमांक 14, म्हणजे आपल्यापेक्षा जगात 13 अन्य अशा भाषा आहेत, तरी त्यातल्या 4-5 भारतातल्याच. हिंदी आहे, बंगाली आहे, तेलुगू आहे, या 3 भारतामध्ये मराठीपेक्षा जास्त आहे त्यांची संख्या. पण 2011 जनगणनेनुसार सुद्धा ज्यांनी